कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरामध्ये उमटत आहेत आणि मागच्या 2 ते 3 दिवसापासून सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयामध्ये देखील याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणि या ठिकाणी निवासी डॉक्टर आणि इंटर्न डॉक्टर जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि खाली येऊन घोषणाबाजी जी आहे ते सगळ्या डॉक्टरांकडनं केली जाते आहे. आम्हाला सुरक्षा नसेल तर आम्ही सेवा देणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे या सगळ्या रेसिडेंट डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांची या ठिकाणी पाहायला मिळतात. मार्ग संघटनेचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण त्याच्याशी बातचीत करूयात. खरं तर काळ्या रेबीने तुम्ही लावलेल्या आहेत आणि घोषणाबाजी आता सुरू केलेली आहे, काय नेमकी भूमिका आहे? नमस्कार, मी डॉक्टर शेषन कांबळे, मार्ट प्रेसिडेंट सोलापूर. आज 7-8 दिवस झाले आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये निर्गुण हत्या झाली आणि त्या महिला डॉक्टरचा डॉक्टर म्हणून बरेच जण त्याला डावलत आहेत, पण ती एक महिला होती. सगळ्यांनी लक्षात घ्या, एका महिलेचा ब्रुटली रेप झाला, तिचा खून झाला आणि त्याच्यानंतरही तिथलं प्रशासन तिच्यावरती काहीच कारवाई करत नाही आहे. तिचे मारेकरी, हत्यारे, बलात्कारी सर्वजण आज मोकाट फिरत आहेत, तरी पण त्यांच्यावरती कारवाई होत नाही आहे. आणि या सगळ्यांचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण इथे आज हा या संपामध्ये सामील झालेलो आहोत. 13 तारखेपासून हा संप आम्ही चालू केलेला असून या संपामध्ये या हॉस्पिटलमधील सर्वच रेसिडेंट डॉक्टर्स, इंटर्न डॉक्टर्स सामील आहेत, सोबत सर्व्हिस रेसिडेंटसुद्धा यामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत कालपासून. तर या सर्व प्रकारामध्ये आम्हाला एवढंच म्हणणं आहे की डॉक्टरांवरती जे हल्ले करतात किंवा कुठलाही मेडिकल प्रोफेशनल असो जो तुमचा जीव वाचवतो आहे त्यांच्यावरती तुम्ही हल्ले करतात त्यावेळेला तुमच्या मनामध्ये थोडीतरी एक भीती पाहिजे. यासाठी आम्हाला हा लढा द्यावा लागतो आणि याची आम्हालासुद्धा थोडीफार कुठेतरी लाज वाटते की स्वतःच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. या सर्व आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो आहे त्या रुग्णांच्या हेल्थ केअरवरती याचा परिणाम होतो आहे. आज हे हॉस्पिटल ज्या क्षमतेने चालत होतं 1 आठवड्यापूर्वी त्याच्यापेक्षा कमी क्षमतेमध्ये चालतं आहे याची जाणीव बऱ्याच रुग्णांना होते, लोकांनाही त्याचे परिणाम पण भोगायला होत, पण याला आमचा नाईलाज आहे. कारण की नक्की डॉक्टर रुग्णांच्या सेवेवरती याचा परिणाम होतो आहे, कशा पद्धतीने बघताय त्याच्याकडे आणि मागणी काय असणार? आमची प्रामुख्याने मागणी तर हीच आहे की नेहमी नेहमी अशा घटना होतात, वारंवार होतात. पहिले निर्भया प्रकरण पण झालेलं आहे आणि डॉक्टरांवर हल्ले नेहमीचेच झालेले आहेत. कोणी पण येतं मारून चाललं जातं, कोणी पण येतं बोलून चाललं जातं. तर आमची एक आता खरंच एक कडक कायदा असायला पाहिजे ज्यामध्ये डॉक्टरांसाठी पण आणि महिलांसाठी पण दोघांसाठी पण एक अशी शिक्षा असायला पाहिजे की कोणीही कुठली मारहाण असो, कुठलीही छेडछाड असो, कुठलंही बलात्कार प्रकरण असो, शिक्षा ही अशी असायला पाहिजे की लोकांचा थरकाप उठायला पाहिजे की पुढे असल्या कुठलीही घटना घडायला नको. डॉक्टरांवर कोणीही हल्ला करताना धावडा विचार करायला असो आणि महिलांसाठी पण डॉक्टरांना नाईट शिफ्ट करणे भाग्यच आहे, त्यांना अविरत सेवा लोकांना द्यावंच लागतं, त्यामुळे त्यांना 24 तास ड्युटी करावंच लागतं. तर त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करणं हे मला वाटतं सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे कडक कायद्याची आमची मागणी आहे. डॉक्टरांना रात्रीला सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे, साईड रूम्स द्यायला पाहिजे, CCTV कॅमेरेज असायला पाहिजे आणि सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड करायला पाहिजे. हे आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत. सुरू होणार आहे हे अविरत आणि संप आम्ही मागे घेणार नाही आहेत यावेळेला, कारण आता खरंच एक गरज झालेली आहे की एक कायदा नक्की बनायला पाहिजे, कारण पुढे या घटना नको व्हायला. अत्यावश्यक सेवा अजून सुद्धा आम्ही त्यामध्ये भाग घेतो आहोत. अत्यावश्यक सेवा अजून आम्ही बंद केलेल्या नाही आहेत, पण या गोष्टीमध्ये जर सरकारने अजूनही दखल नाही घेतली तर कदाचित आम्हाला अत्यावश्यक सेवासुद्धा बंद कराव्या लागतील, याची आम्हालासुद्धा खंत आहे, पण आम्हाला हे करावं लागेल. अत्यावश्यक सेवा देखील आम्हाला गरजेच्या वेळेस बंद कराव्या लागतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते मार्ट संघटनेचे पदाधिकारी घेतात, आणि जोपर्यंत सुरक्षा मिळत नाही, सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू होईल अशी भूमिका देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाते. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.